जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। 2014 मध्ये भाजपाची सरकार या केंद्रामध्ये आली, त्याच्यानंतर लगेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपाचे सरकार आली। तेव्हापासून मागासवर्गावर अन्याय होण्याचे प्रकार वाढलेले आहेत। कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठला ना कुठला GR काढून, कुठला ना कुठला आदेश काढून या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया कसं जाईल याच्याकडेच लक्ष दिलेलं या शासनाने दिसून येत आहे। मागेच शिष्यवृत्तीचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये सुद्धा पालकांना, प्रिन्सिपलला, यांना सगळ्यांना गुंतवून विद्यार्थी अभ्यासापासून दूर कसा जाईल याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे। आज तर अशी घटना घडलेली आहे की जे गुणवंत वसतिगृह, गुणवंत विद्यार्थ्यांचं जे वसतिगृह समाज कल्याण चालवतं, या समाज कल्याण चालवणाऱ्या या वसतिगृहामध्ये आज सकाळपासून झोपेतून उठल्यानंतर यांना एक धक्का बसला की यांना जेवण मिळणार नाही। हा एक फार मोठा प्रश्न आहे की जर जेवण मिळणार नसेल तर या विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवत्ता कशी टिकवावी। गुणवत्ता टिकवायची असेल तर जेवणही पाहिजे। शासनाने मात्र या मुलांसाठी 1200 रुपये प्रमाणे जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्यांच्यामध्ये फळ, दूध हे सगळं काय कागदोपत्री एवढा व्यवस्थित आहे की तो ते जर अन्न खाल्लं तर विद्यार्थी गुणवंतच नाही तर जगामध्ये टॉपवर येईल, परंतु त्याच्या जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, त्यांचे काही हस्तक आहेत, यांच्यामार्फत या विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू आहे। आज सकाळीच या विद्यार्थ्यांना असं कळलं की आज स्वयंपाक होणार नाही। अचानकपणे स्वयंपाक होणार नसल्यानंतर या विद्यार्थ्यांची अशी अवस्था झाली की आज हे शाळेतसुद्धा गेले नाहीत, अभ्यासातसुद्धा मन लागत नाही। अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात की आम्हालासुद्धा असा प्रकार माहीत नाही, कंत्राटदारांच्याकडून यांना जेवण दिलं जातं, त्या कंत्राटदाराने पूर्ण जिल्ह्याचं जेवण बंद केलेलं आहे। आता आपल्यासोबत आपण पाहू शकता या ठिकाणी गुणवंत वसतिगृहातले मुलं आणि मुली आहेत। आपण आज काय घडलं हे आपण विचारूया। काय झालं बेटा सकाळी? आज सकाळी आम्हाला कळालं की मेस बंद आहे आणि आम्हाला जेवण मिळणार नाही, नाश्ता मिळणार नाही, काहीही मिळणार नाही, त्यामुळे आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला आलो। बरं, तुम्हाला इथं कलेक्टर ऑफिसला आलात तुम्ही, आणि तुम्हाला यापूर्वी जेवण व्यवस्थित देत होतं का? जेवण व्यवस्थित तर कधीच भेटलं नाही, थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असतेच। एखाद्या वेळेस आम्ही मान्य पण करू कमी जास्त आहे, पण यावेळेस यापूर्वी आम्ही दर महिन्याला कल्पना त्यांना तक्रार करून सुद्धा आम्हाला नेहमी निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं, कधीही चांगल्या प्रकारचं जेवण दिलं जात नाही। नेहमीच सर्वांच्या तक्रारी असून सुद्धा त्यांनी कधीही आमची दखल घेतली नाही। तू कुठल्या वर्गात आहेस आता? मी MSc सेकंड इयर मॅथमॅटिक्सला आहे। MSc आज तुझा अभ्यास असेल, परीक्षेचे दिवस आलेले आहेत, अभ्यास आहे, कॉलेज आहे, तरी पण सोडून आम्ही इथं आलोत सर्वजण। इथं आल्यानंतर तुम्हाला कोणी भेटलं का इथं? अजून कोणीही भेटलं नाही किंवा कोणीही आमची दखल घेतली नाही। तू कुठल्या वर्गात आहेस? 8व्या। तू कुठल्या वर्गात आहेस? मी BA थर्ड इयर। BA थर्ड इयर, तू का? 9वी। BSL थर्ड इयर। बीटेक थर्ड इयर। बीटेक थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग। 9वी। MSW सेकंड इयर। तू कोणत्या वर्गात? इंजिनिअरिंग थर्ड इयर। तू रे? 11वी सायन्स। या ठिकाणी 11वी पासूनचे ते इंजिनिअरिंग पर्यंतचे विद्यार्थी आहेत। आता यांचं भवितव्य म्हणजे एक दिवस जरी यांचं अभ्यासाविना गेला तर त्यांच्या अभ्यासामध्ये फार मोठा खोडा पडतो आणि त्याची गुणवत्ता घसरत असते हे सर्वांनाच माहीत आहे। परंतु आज या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारकारमय झालेलं आहे। अधिकारी नाही आहेत या ठिकाणी, जिल्हाधिकारी सुद्धा नाही आहेत, यांना बोलण्यासाठी कोणीच नाही, समाज कल्याण अधिकारी नाही, अशा परिस्थिती हे विद्यार्थी आहेत। आता यांच्यासाठी शासन काय करतं हा एक फार मोठा प्रश्न पडलेला आहे। मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूजसाठी जय भीम। आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, भेटू लगेच।